दीडशे वर्षापूर्वीच्या दऱ्याखोऱ्यातील घोड्यांचा टापा कारण साठवून ठेवल्या. त्या माध्यमाने छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजीराजांची पावलं उमटली. त्या माध्यमाने छत्रपती संभाजीराजांच्या अखेरच्या रक्तमुद्रा उमटल्या. त्या माध्यमाने आज या नवरा औरंगाबाद गावामध्ये उभा राहताना मनस्वी आनंद होतोय. आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ मावळ्याबा कटके यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण जण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांना गेल्या दोन टर्ममध्ये पाहिलं असेल की आपल्या या शिरूर हवेलींनी किती सोसलंय, किती भोगलंय आणि किती सहन केलंय. पण आता ती वेळ आलेली आहे आपल्या शिरूर हवेलीचा एकच नारा खुनशी सम्राट पाया. साडेसातशे वर्षानंतर वर्षापूर्वी एक माऊली आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली आणि आज साडेसातशे वर्षानंतर ही माऊली आज आपल्या शिरूर हवेलीमध्ये आपल्या स्वरूपात आली आहे. त्या माऊलीच्या साक्षीनं आज आपल्याला ही माऊली या मतदानामध्ये निवडून द्यायचे एवढं मी तुम्हाला आज या ठिकाणी निश्चित सांगतो. खऱ्या अर्थानं तुम्ही आज परिस्थिती पाहिली असेल कारखान्याची काय परिस्थिती आहे. आदरणीय पवार साहेबांची काल सभा झाली. आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा शिरूर हवेलीचा मतदारसंघ आहे. या पवार साहेबांनी जो भीमाशंकर सहकारी कारखाना एवढ्या चांगल्या पतीने चाललाय त्या मतदारसंघामध्ये सभा घेऊन साहेबांनी सांगितलं की या उमेदवाराला पाडा. मग साहेब आज या जनतेचा प्रश्न आहे. जो गोरगंगा साखर कारखाना आज या ठिकाणी बंद पडलाय त्या उमेदवाराला आम्ही जास्त लिंगी मतदान देऊन का निवडून द्यावं हा सर्व सामान्य जनतेचा प्रश्न आहे. ज्या भीमाशंकर कारखान्याला 300-400 रुपये रेट प्रत्येक वर्षी जास्त असतो आणि या 300-400 रुपयाचा रेट आपल्या गोरगंगा साखर कारखान्याला कमी असतो. मग आमचे 400-500 रुपये गेले कुठं हा प्रत्येक सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक सभेमध्ये गेलं तुम्ही विद्यमान आमदारांचा आवाज ऐकला असेल का नाही मला माहिती नाही. पण या सभेत तुम्हाला आज सांगतो की प्रत्येक सभेत गेल्यानंतर विद्यमान आमदार एकच आवाज काढणार. नाही माझ्यासारख्याला पवार साहेबांना उद्या निष्ठा केली, नाही माझ्यासारख्यानं उद्या पवार साहेबांनी मला जर उद्या मंत्रीपद दिलं तर काय फरक पडतो या अशोक बापूला. पण बापू तुम्ही यावेळेस आमदारच होत नाही तर तुम्हाला फरक पडायचा प्रश्न येतो कुठं. प्रत्येक कामामध्ये गेल्यानंतर विद्यमान आमदारांनी दोन कार्यकर्ते जवळ करायचे. दोन कार्यकर्त्यांना जवळ केल्यानंतर त्यांच्याच बरोबर त्यांच्या संगतीने राहायचं. सर्वसामान्यांची पोरं जर केमआयडीसी मध्ये काम करत असेल तर त्या दोन बगल बच्चांना घेऊन आपल्या गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखवण्याचं खोटं काम या आमदारांनी आजपर्यंत केलंय. तसा हा माऊली आबा आज आमच्या सर्वसामान्य कुटुंबातून असलेलं व्यक्तिमत्व आज आमच्या समोर पुढे येत आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो आता कोविडच्या काळामध्ये सांगितलं की तुमचा आमदार कुठे तुमचा माऊली आबा कुठे बिळात शिरला होता बिळात. पण मला सांगायचंय 10 वर्षामध्ये या शिरूर हवेलींनी पाहिलंय कोण किती बिळामध्ये शिरलं ही जनता तुम्हाला येत्या 23 तारखेला दाखवून देईल. येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी